नमस्कार. ज्योतिषशास्त्रावर प्रेम करणाऱ्या व त्याविषयी अधिक जाणून घेऊ इच्छिणाऱ्या सर्वांचं मी डॉक्टर सौ ज्योती जोशी मनापासून स्वागत करते. मोठ्या संख्येने येणाऱ्या आपल्या शंका, समस्या, ज्योतिषशास्त्र शिकण्यातील आपली आवड आणि उत्सुकता अधोरेखित करीत आहेत, त्याचा आम्हाला मनस्वी आनंद आहे. मोफत ऑनलाईन कोर्स सुरू करण्याचं जे धाडस आम्ही केलं व या माध्यमातून ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसाराचे जे प्रयत्न करीत आहोत त्याला पाठबळ तुम्ही देता, त्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार. तुम्ही जर अजूनही आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर ते आज अवश्य करा, जेणेकरून ज्योतिषशास्त्रातील नवनवीन माहिती घेऊन आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचता येईल. त्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे नवीन व्हिडिओ अपलोड झाला की लगेच तुम्हाला कळेल. ज्योतिषशास्त्राच्या प्रचार व प्रसारासाठी व्हिडिओ नातेवाईकांना, मित्रांना शेअर करा. व्हिडिओच्या शेवटी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये प्रश्न दिलेले आहेत, ते सोडवा, उत्तरे कमेंट बॉक्समध्ये द्या. याआधी आपण कारक अकारक ग्रहांचे नियम याचा सखोल अभ्यास केलेला आहे. कारक ग्रहांच्या दशा जर योग्य वयात मिळाल्या तर त्या व्यक्तीचं आयुष्य संपन्न होतं. समजा मेष लग्नाची पत्रिका आहे, मंगळ, रवी व गुरु हे या पत्रिकेचे कारक ग्रह असतात. अशा जातकाला मंगळाची महादशा जर 18व्या किंवा 20व्या वर्षी मिळाली तर तो नेत्रदीपक यश प्राप्त करू शकतो. मंगळाच्या महादशेमध्ये त्या जातकाच्या पत्रिकेत राजयोगासारखे विविध शुभ योग तयार होतात. मात्र हीच मंगळाची महादशा जर जातकाला वयाच्या 82व्या वर्षी मिळाली तर कितीही शुभ योग तयार होणार असले तरी उपयोग शून्य. जातकाच्या कर्तृत्वाला वाव मिळत नाही. तसेच तूळ लग्नाची पत्रिका आहे, तिचा राजयोग कारक ग्रह हा शनी असतो. शनीची महादशा त्याला केव्हा प्राप्त होते यावर त्या जातकाच्या आयुष्याचं यश किंवा अपयश अवलंबून असतं. कारक अकारक ग्रहांच्या नियमामध्ये आपण बघितले आहे की ग्रहांच्या नैसर्गिक नियमानुसार प्रत्येक पत्रिकेमध्ये 3 ग्रह कारक आणि 3 अकारक व 1 ग्रह सम असतो. यापैकी जातकाचं आयुष्य हे 3 कारक ग्रहांच्या महादशा किंवा अंतर्दशेवर अवलंबून असतं. या महादशा जातकाला आयुष्यामध्ये योग्य ग्रहाची महादशा योग्य वेळी लाभल्यास तो प्रगती करू शकतो, अन्यथा अधोगतीही होऊ शकते. कारण अशुभ ग्रहांच्या देखील महादशा असतातच. शुभ ग्रहांच्या महादशेमध्ये नवत्याचे होते करण्याचं सामर्थ्य असतं, तर अशुभ ग्रहाच्या महादशेमध्ये होत्याचे नव्हते करण्याचं सामर्थ्य असतं. याची अनेक आश्चर्यकारक उदाहरणं आपल्याला सभोवतीताली बघायला मिळतात. शाळेत मागच्या सीटवर बसणारा, अभ्यासाकडे अजिबात लक्ष न देणारा, प्रत्येक वर्षी जेम तेम कसा तरी पास होणारा विद्यार्थी पुढे अचानक हुशार होतो व त्याच्या वर्गातील हुशार म्हटली जाणारी मुलं करिअर बनवण्यासाठी धडपडत असताना हा मात्र आयुष्यात स्थिर स्थावर झालेला असतो. हा चमत्कार ग्रहांच्या महादशेमुळे घडून येतो. एकेकाळी श्रीमंत बनला जाणारा एखादा व्यक्ती किंवा घराणे बघता बघता अधोगतीकडे जाते, हे सुद्धा ग्रहांच्या महादशेमुळेच घडते. दशा या शब्दाचा अर्थ
काही लोक वाईटही समजतात. मात्र ज्योतिष शास्त्रात ग्रहांविषयी दशा म्हणजे केवळ काळ असाच अर्थ घेतला पाहिजे. त्यानुसार पत्रिकेतील महादशा किंवा आंतरदशा म्हणजे ग्रहांचा ठराविक कालखंड होय. प्रत्येक ग्रहाची महादशा ही वेगवेगळ्या कालखंडामध्ये असते. त्यातही महादशा म्हणजे मोठा कालखंड व आंतरदशा म्हणजे छोटा कालखंड होय. त्यामध्ये रवीची महादशा 6 वर्ष असतं, चंद्राची महादशा 10 वर्षांची असते, मंगळाची महादशा 7 वर्षांची असते, बुध 17 वर्ष, गुरु 16 वर्ष, शुक्र 20 वर्ष, शनीची महादशा 19 वर्षांची, राहू 17 वर्ष, केतू 7 वर्ष. असा प्रत्येक ग्रहाच्या महादशेचा कालखंड असतो. महादशा म्हटली म्हणजे अजून एक गैरसमज जनमानसात पसरलेला आहे, तो म्हणजे शनी राहू किंवा मंगळाची महादशा ही अत्यंत वाईट असते. तर तसे अजिबात नाही. ग्रह हा शुभ आहे की अशुभ आहे याचे विश्लेषण करण्याआधी तो पत्रिकेतील कोणत्या स्थानाचा स्वामी आहे हे बघणं आवश्यक आहे. याचा सखोल अभ्यास आपण याआधी केलेला आहे. ग्रहांची शुभता ओळखण्याचे 15 नियम आपण याआधी समजून घेतलेले आहेत. आता आपण महादशा किंवा आंतरदशेचे नियम याचा अभ्यास करणार आहोत. नियम 1, पत्रिकेतील योगकारक ग्रह आपल्या महादशेमध्ये जातकाला शुभ फळे प्रदान करतात. नियम 2, पत्रिकेतील अशुभ ग्रह आपल्या महादशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. नियम 2 पुन्हा सांगते, पत्रिकेतील अशुभ ग्रह आपल्या महादशेमध्ये जातकाला अशुभ फळे प्रदान करतात. नियम 3, पत्रिकेतील मारक ग्रह सुद्धा आपल्या महादशेमध्ये जातकावर अवकृपा करीत असतात. हा एक निश्चित असा नियम आहे. पुन्हा सांगते, पत्रिकेतील मारक ग्रह आपल्या महादशेमध्ये जातकावर अवकृपा करीत असतात. नियम 4, पत्रिकेतील कोणत्याही कारक ग्रहाच्या महादशेमध्ये त्याच ग्रहांची अंतरदशा आल्यास जातकाला त्याचे फळ प्राप्त होत नाही. पुन्हा सांगते, पत्रिकेतील कोणत्याही कारक ग्रहाच्या महादशेमध्ये त्याच ग्रहाची अंतरदशा आल्यास जातकाला फळ प्राप्त होत नाही. उदाहरणार्थ, धनु लग्नाला गुरु हा ग्रह योगकारक आहे, त्यामुळे ज्यावेळी गुरुच्या महादशेमध्ये गुरुचीच अंतरदशा येते तेव्हा जातकाला ती संघर्षाची जाते. मात्र शनी अंतरदशेपासून जातकाची भरभराट सुरू होते. नियम 5, पत्रिकेतील एखाद्या मारक ग्रहाची महादशा सुरू असेल व त्यामध्ये त्याच ग्रहाची अंतरदशा असेल तर जातकाला थोडा दिलासा मिळून मृत्यूतुल्य कष्टापासून त्याची सुटका होते. पुन्हा सांगते, पत्रिकेतील एखाद्या मारक ग्रहाची महादशा सुरू असेल व त्यामध्ये त्याच ग्रहाची अंतरदशा असेल तर जातकाला थोडा दिलासा मिळून मृत्यूतुल्य कष्टापासून त्याची सुटका होते. मात्र ग्रह कष्ट पूर्णपणे थांबवत नाहीत, फक्त त्याची दाहकता कमी होते. तसेच एखाद्या मारक ग्रहाच्या महादशेमध्ये
दुसऱ्या मारक ग्रहाची अंतर्दशा किंवा संबंधित ग्रहांची अंतर्दशा येत असेल तेव्हा मारक ग्रहांचे विशेष फळ बघायला मिळतात. नियम 6, 64वा 90वा किंवा 22वा दृष्टिकोन महादशा अंतर्दशा असेल तर जातकाच्या आरोग्याला त्यापासून हानी पोचत असते. ही स्थिती त्याला मृत्यूतुल्य कष्ट देणारा एखादा असाध्य रोग चढवते. सामाजिक जीवनामध्ये जातकाला अपमान सहन करावा लागतो. ग्रहांच्या या दशामुळे जातकावर आपत्ती ओढवते. नियम 7, केंद्रेश असलेल्या ग्रहांच्या महादशेमध्ये त्रिकोणेश असलेल्या ग्रहाची महादशा असेल किंवा त्रिकोणेशाच्या महादशेमध्ये केंद्रेशाची अंतर्दशा असेल तर त्यापासून जातकाला शुभ फळे मिळतात. कोणताही ग्रह शुभ ग्रहांच्या महादशेमध्ये दुसऱ्या योगकारक ग्रहाची अंतर्दशा जातकासाठी शुभ ठरते. नियम 8, जर पत्रिकेतील अशुभ केंद्रेश असलेल्या ग्रहाचा त्रिकोणेश असलेल्या ग्रहाशी परस्पर संबंध असेल तर त्याची महादशा व अंतर्दशा जातकाला शुभ फळ देणारी ठरते. नियम 9, केंद्रेश व त्रिकोणेश असलेल्या ग्रहाची महादशा किंवा अंतर्दशा ही शुभ असते. नियम 10, पत्रिकेतील 6, 8, 12, 22 महादशा किंवा अंतर्दशा ही जातकासाठी अशुभ ठरून कष्ट देणारी असते. नियम 11, पत्रिकेतील शुभ स्थानाचे स्वामी जर परस्पर एक दुसऱ्यांच्या राशीमध्ये असतील, एकमेकांच्या युतीमध्ये असतील, एकमेकांवर दृष्टी टाकत असतील, केंद्रामध्ये किंवा त्रिकोणामध्ये असतील तर ते जातकासाठी अत्यंत शुभ फळ देणारी असतात. या 5 प्रकारचा संबंध ग्रहांमध्ये असल्यास ते आपली कृपादृष्टी जातकावर टाकून त्याच्या महादशेत शुभ फळ प्रदान करतात. नियम 12, पत्रिकेतील उच्च ग्रहाची महादशा, वर्गोत्तम ग्रहाची महादशा, त्रिकोण राशीमध्ये स्थित असलेल्या ग्रहांची महादशा, स्वराशी मित्र ग्रहांच्या राशीमध्ये स्थित ग्रहांची महादशा या सर्वांमध्ये जातकाला शुभ फळ मिळतात. नियम 13, पत्रिकेतील मृत्यू स्थानात असलेल्या ग्रहाच्या महादशेकडून शुभ फळ देण्याची अपेक्षा करू नये. नियम 14, पत्रिकेतील 2 अशुभ स्थानामध्ये असलेल्या ग्रहांची एकत्र आलेली महादशा किंवा अंतर्दशा जातकाला अशुभ फळ प्रदान करते. नियम 15, पत्रिकेतील बाधकेश ग्रहाची महादशा जातकाला मृत्यूतुल्य कष्ट किंवा अनंत अडचणी देत असते. चर लग्नाला लाभेश, स्थिर लग्नाला भाग्येश आणि द्विस्वभाव लग्नाला सप्तमेश हा बाधकेश असतो. ग्रहांची महादशा किंवा त्यांचे नियम समजून घेण्यासाठी एवढी माहिती पुरेशी आहे. आजच्या भागात आपण इथे थांबूया. पुढच्या भागापासून आपण पत्रिकेतील विविध योग या विषयाला सुरुवात करणार आहोत. ज्योतिषशास्त्राविषयी एक एक विषयाचा आपण अभ्यास करीत आहोत. हे सर्व शिकण्यासाठी आपला उत्साह वाढला असेल याची मला खात्री आहे. मात्र त्याबरोबर हेही सत्य आहे की ही सर्व शास्त्रीय माहिती असल्यामुळे एकदा ऐकून तुम्हाला समजण्याची शक्यता कमी. म्हणून व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा, त्यावरून नोटबुकमध्ये नोंदी तयार करा.
तुमच्या समस्या असतील, शंका असतील, त्या तुम्ही मला ऑनलाईन विचारा. म्हणजे एकाच वेळी अनेक जणांना ती समस्या आणि तिचं निरसन समजू शकेल. पुढच्या व्हिडिओची वाट बघा. तोपर्यंत या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या गोष्टींचा अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. एक महत्त्वाची सूचना, जे अभ्यासक आमच्या या उपक्रमाशी मधूनच जोडले गेले असतील त्यांनी या आधीच्या व्हिडिओचा काळजीपूर्वक अभ्यास करावा. पहिल्या व्हिडिओपासून अभ्यासाला सुरुवात करावी, कारण सध्या सुरू असलेले विषय हे खूप ॲडव्हान्स आहेत. तुम्हाला बेसिक समजल्याशिवाय ॲडव्हान्स लक्षात येणार नाही. शुभम भवतु. धन्यवाद.